अभिनेत्री आणि प्रसिद्ध युट्यूबर उर्मिला निंबाळकर हिला 6 महिन्यांपूर्वी बाळ झालं. उर्मिलानं त्या बाळाचं नाव अथांग असं ठेवलंय. अथांगच्या जन्मानंतर अवघ्या 6 महिन्यातच उर्मिलाला एक मुलगी झाली आहे आणि तिचं नाव उर्मिलानं अथांगीने ठेवलंय. अनेकांना वाटलं असेल की 6 महिन्यातच उर्मिलाला दुसरं बाळ कसं काय झालं, पण असं काही नाही आहे. गैरसमज करून घेऊ नका. उर्मिलानं अथांग या तिच्या मुलालाच मुलीचे कपडे घातलेत आणि त्याचं अथांगीने असं नाव ठेवत त्याचं नवीन बारसं देखील तिने केलं आहे. याचे फोटोज तिनं आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटोंवर चाहत्यांसोबत मराठी कलाकारांनी देखील कमेंट्स केल्यात. हे मांगी कवी हिनं कसलं गोड गते अशी कमेंट केली आहे. तर चाहत्यांनी क्यूट, गोड, स्वीट, गोंडस, छान अशा कमेंट्सचा वर्षाव केला आहे. उर्मिला निंबाळकरनं दिया और बाती हम, मेरी आशिकी तुमसे ही, एक तारा, दुहेरी अशा मालिकांमधून अभिनय केला आहे. तर उर्मिला निंबाळकर तुम्हाला आवडते का आणि उर्मिलानं आपल्या मुलासोबत केलेली ही क्यूट गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये सांगा.